खारघर कोपऱ्यातून पनवेलच्या दिशेने सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीतून येथील वाहन चालकांची सुटका झाली आहे. भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी स्वखर्चातून येथे पर्यायी मार्ग खुला केला, त्यामुळे येथील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीतूनही सुटका झाली आहे. खारघर कोपऱ्यालगत असलेला रस्ता हा लहान असल्यामुळे कोपऱ्यातून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत होती. या ठिकाणी पर्यायी मार्ग सुरू करण्यात यावा अशी मागणी खारघरच्या रहिवाशांकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. जनतेच्या या प्रश्नांवर लक्ष देत भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून येथे पर्यायी मार्ग खुला केला आहे. यावेळी नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बावीसकर, अॅडव्होकेट नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पर्यायी मार्ग खुला झाल्यामुळे येथील नागरिकांनी भाजप नेत्यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खारघरवासियांची येथे अनेक काळापासूनची इथे मागणी होती की कोपऱ्यावरून जो इथे रस्ता उतरतो आणि तिकडनं जे पनवेलला जाणाऱ्या गाड्या आहेत, तर त्यांच्या त्या गाड्या आणि त्याच वेळेला खारघरकडे येणाऱ्या गाड्या या इथे जाता रस्ता अतिशय छोटा असल्यामुळे मग तिथे आमनेसामने येऊन मग रस्ता इथे चोक होतो आहे. आणि म्हणूनच आमचे या इथे अभिमन्यू पाटील साहेब आणि आमचे सर्व नगरसेवक यांनी इथे मागणी केलेली होती की इकडनं एक आणखीन एक नवीन पॅसेज हा या इथे देण्यात यावा, जेणेकरून त्या रस्त्याच्या इथे मग इथं कोणताही ट्रॅफिक जॅम हा होणार नाही. आणि आम्ही प्रशासनाकडे बऱ्याच काळापासून इथे मागणी केलेली होती, परंतु ती पूर्ण होत नव्हती. आणि त्याच्यामुळे या इथं आम्ही स्वतः सांगतो या इथं आपल्या सर्व मशिनरी लावून या आम्ही हा इथं काम इथं पूर्ण करत आहोत. या इथे खारघरच्या सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीच्या खारघरच्या सर्व येथील कार्यकर्त्यांनी या इथे फक्त मागणी न करता या इथं काम करण्यासाठी स्वतः इथे उभं राहून जो इथं सहकार्य केलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याच्या पुढील काळातसुद्धा जेव्हा जेव्हा प्रशासन एखादा प्रश्न सोडवण्यामध्ये कमी पडेल त्यावेळेला भारतीय जनता पार्टी हे इथं सांगतात ते प्रश्न स्वतःच्या हातामध्ये घेऊन तो नक्कीच इथं सोडवेल असं मी आपल्याला इथं सांगू इच्छितो.